शिस्तभंग करायची FIR व ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरी येथील ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांना तत्काळ पदमुक्ती करावी यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा चेतना ढमढेरे व हिरामण बांदल यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे संदीप गोहिणकर यांना निवेदन देण्यात आले. संबंधित प्रकरणाची चौकशी करून तत्काळ कारवाई केली जाईल असे गोहिणकर यांनी आश्वस्त केले. आणि मला त्यांचं व्यवस्थित चार्जशीट रोखडेचं पाहिजे आणि या पत्राची पण एन्क्वायरी झाली. मी तुम्हाला लेखी आदेश देतो. मी विठ्ठल पवार, प्रदेशाध्यक्ष शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, उदर नियामक मंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषदेच्या शिरूर शिरूर तालुक्यातील तळेगाव डंबरे या ग्रामपंचायतीतल्या तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रोकडे आणि आत्ता जो चालू ग्रामविकास अधिकारी खेडेकर यांच्या गैरकारभाराची चौकशी सुरू असताना 2 कोटीचा जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्यातल्या कागदपत्राची हेराफेरी करत असताना काल त्यांना आम्ही रंगेहात ग्रामपंचायत कार्यालयात पकडलं. त्या ठिकाणचे सर्व फोटो फुटेज आणि शूटिंग आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोइनकर साहेब, संदीप कोइनकर साहेब यांना ते आम्ही दाखवले आणि त्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं की तळेगाव डंबरे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी VV रोकडे आणि चालू ग्रामविकास अधिकारी खेडेकर यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना तत्काळ काढून टाकावं, त्यांना निलंबित करावं. त्याचप्रमाणे 2 वर्षापूर्वी झालेला घोटाळा लपवण्यासाठी कागदात हेराफेरी करताना काल तत्कालीन ग्रामविकास अधिकारी VV रोकडेला आणि चालू ग्रामविकास अधिकारी यांना आम्ही रंगेहात पकडलं. त्यांना मदत करणाऱ्या, त्यांना लेखी पत्र देणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच तळेगाव डंबरेचे त्यांच्यावरती काढून टाका आणि ती ग्रामपंचायत बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासकीय नियुक्ती करण्याची आम्ही लेखी मागणी केली. या सर्वांवरती उद्या 24 तासाच्या आत आम्ही पत्र काढून त्यांच्यावरती कारवाई करू तशा प्रकारचे आदेश शिरूर BDO आज या ठिकाणी आत्ता देण्यात आलेले आहेत. जर यांनी ही कारवाई केली नाही तर शेतकरी संघटना आणि प्रहार संघटना या ठिकाणी या जिल्हा परिषदेला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदनामध्ये मागणी केलेली आहे. आणि त्यांनी जर 8 दिवसाच्या आत याच्यावरती कारवाई नाही केली तर या जिल्हा परिषदेला टाळं ठोकूच ठोकू पण या अधिकाऱ्यांना या ठिकाणी यांच्यावरती गुन्हा देखील दाखल.